तर मित्रांनो, चला आपण असा झटपटसा नैवेद्य बनवूया गणपती बाप्पासाठी. तर सगळ्यात पहिले आपलं कॉफी आणि बिस्किट मेन आहे, तसे खाऊन घेऊया. त्याच्यानंतर आता मी पीठ मळायला घेतो आहे. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं आहे आणि पाणी थोडं थोडं करून हे पीठ मळून घ्यायचं आहे. चांगल्या प्रकारे मीठ पीठ मळून घेतल्यानंतर ह्याला साईडला भिजत ठेवायचं आहे, त्यावर बाकीची कामं करून घ्यायची आहे. तर मी ह्याला चांगलं मळून घेतलं आहे, तेल वगैरे लावून ह्याला ठेवलं आहे साईडला आता अर्धा तासासाठी. त्यावर आता कुकर लावतो आहे, तिथे बटाटे लावले, त्याच्यानंतर तुरीची डाळ धुवून घेतली ती लावली. आता इथे मी तांदूळ घेतला बासमती तोही लावून दिला, म्हणजे आपला वरण भात आणि बटाटे शिजतील ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण आता बनवूया आपण भेंडीची भाजी. तर इथे मी भेंडी चिरून घेतली. आता भेंडीला लाल थोडीशी परतून घ्यायची तेलामध्ये. तर आता ही परतलेली आहे, तर हिला साईडला काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तेल टाकायचं, तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यात टाकायचं जिरं, बारीक चिरलेला लसूण, त्याच्यानंतर कढीपत्ता. हे सगळं भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये हिंग हळद आणि आपण घरगुती मसाले वापरतो ते वापरायचे आहेत. हिंग हळद घरगुती मसाले वापरल्यानंतर ते थोडंसं भाजून द्यायचं. त्याच्यानंतर भाजलेली भेंडी आणि वरण शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि ह्याला वरतून कोथिंबीर चिरून टाकायची आणि थोडासा पाण्याचा शिपका मारायचा. आता पाणी जास्त नाही टाकायचं आणि ते चिपचिप भेंडी होईल. थोडासा पाण्याचा शिपका मारून एक 5 मिनटं वाफ काढून घ्यायची. आपली ही भेंडीची भाजीसुद्धा रेडी आहे. तर आता परत आपण दुसरी कढई ठेवूया, तेल गरम करूया. त्याच्यानंतर ह्याच्यात मोहरी टाकूया, त्याच्यानंतर जिरं टाकूया. ते तडतडल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायचं आहे लांब लांब चिरलेला कांदा. तुम्ही कांदा स्किप पण करू शकता. त्याच्यानंतर चवीनुसार हिरवी मिरची टाका, तुम्ही किती तिखट खाता. कढीपत्ता टाका. हे तडतडल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायचं हिंग हळद आणि आता आपले जे बटाटे शिजवलेले आहेत पण कुकरमध्ये, ते बटाटे टाकून ह्याच्यामध्येच कुस करून घ्यायचे. तुम्हाला साईडला कापायचे तर साईडला कापून तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ टाका आणि वरतून चिरलेली कोथिंबीर. आपली ही बटाट्याची भाजीसुद्धा रेडी आहे. आता आपण तुरीची डाळ शिजवायला ठेवलेली वरणासाठी, तर हे वरण घोटून घ्यायचं. त्याच्यात हिंग हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडासा गुळाचा खडा टाकायचा आणि ह्याला चांगल्या प्रकारे उकळून घ्यायचं. आपलं वरणही रेडी आहे मित्रांनो. आता आपण बनवूया पुरी. तर आता ही पुरीसाठी मी एक इन्स्टंट टेक्निक वापरतो आहे की मी एक पोठी लाटी लाटून घेतो आहे पोळी आणि त्याच्यानंतर अशा त्याच्या पाकळ्या करून घेतो आहे आणि आता ह्या पुऱ्या मी तळून घेतो आहे. तर आपल्या ह्या पुऱ्या पण दोन्ही साईडने लालसर तळून घेतल्या. मी गव्हाच्या पुऱ्या केल्या, हेल्दी टेस्टी, मैद्याच्याही करू शकता तुम्ही. तर ह्याही मस्त झाल्या होत्या, टेस्टी मस्त फुलल्या होत्या. बघू शकता तुम्ही किती टमटम अशा फुलल्या आणि मस्त सॉफ्टही झाल्या होत्या ह्या पुऱ्या. बघू शकता किती मस्त. आता ही आपली थाळी आपण बनवलेली आहे बाप्पासाठी. फक्त मी श्रीखंड बाहेरून आणलं होतं.